हॅलो माय डियर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय की न्यूज रिपोर्ट कशा पद्धतीने लिहायचा. ॲज यू नो की 10 स्टँडर्डच्या बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन नंबर 6A B याच्यामधील बी आता आपण पाहतोय. बीमध्ये दोन ऑप्शन्स असतात, एकतर B1 म्हणजे काय आहे न्यूज रिपोर्ट आणि याला ऑप्शन असणार आहे ऑर, ते म्हणजे B2. B2 काय असतं, स्टोरी रायटिंग. ओके, सो हे दोन्ही पण 5 मार्क्ससाठी आहेत, म्हणजे रिपोर्ट पण 5 मार्क्ससाठी येतो आणि स्टोरी पण 5 मार्क्ससाठीच येते. सो तुम्ही दोघांपैकी कोणतेही एक पाहू शकता. स्टोरीवरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, सो तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करू शकता. आता आपण पाहणार आहोत न्यूज रिपोर्ट. सो बेसिकली आपण एका एक्झाम्पलच्या सहाय्याने पाहणार आहोत की न्यूज रिपोर्ट कसा लिहायचा. सगळ्यात पहिल्यांदा बेसिकली तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये हेडलाईन दिलेली असते. सो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हेडलाईन लिहायची आहे. मी हेडलाईन लिहिलेली आहे आणि याच्यावरती तुम्हाला एक बॉक्स पण केलेला पाहायला मिळतोय. सो हा बेसिकली पेनाने बॉक्स केला आहे. तुम्हाला पेन्सिल कुठेही नाही वापरायचे, हे मार्जिन वगैरे सोडता तुम्हाला इतर कुठेही पेन्सिल नाही वापरायची आहे. सो तुम्ही इथे जी हेडलाईन लिहिणार आहात त्याची पूर्ण कॅपिटल लेटर्समध्ये लिहू शकता. ते छान दिसतं किंवा तो एक वेगळा भाग आहे न्यूजपेक्षा असं आपल्याला पाहायला मिळतं, कारण हेडलाईन उठून ठळक दिसली पाहिजे. सो आता आपण ठळक वगैरे करण्यासाठी वेगळा पेन नाही वापरू शकत, आपल्याला एकच पेन वापरायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो चेंज म्हणून, तर ही जी हेडलाईन आहे तर ती पूर्ण कॅपिटल लेटर्समध्ये लिहू शकतो आणि त्याला एक छान बॉक्स करू शकतो. ओके, सो तर क्वेश्चन असा होता की साने गुरुजी विद्यालय सेलिब्रेट्स ट्री प्लांटेशन प्रोग्राम. तर साने गुरुजी विद्यालयाने ट्री प्लांटेशन प्रोग्राम सेलिब्रेट केलेला आहे, एवढीच हेडलाईन आहे आणि याच्यावरती तुम्हाला 5 मार्क्ससाठी न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे. मग आता बाकी काय लिहिलं हे आपण नंतर पाहूया. सुरुवातीला जेव्हा आपण ट्री प्लांटेशन प्रोग्राम हे रीड करणार आहोत तेव्हा आपल्या माइंडमध्ये क्लिक झालं पाहिजे की ट्री प्लांटेशन आपण कधी कधी करू शकतो. एक तर पहिली गोष्ट, एन्व्हायरमेंट डेला आपण ट्री प्लांटेशन करू शकतो. मग एन्व्हायरमेंट डे कधी असतो, 5 जूनला असतो. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूज आपण सेकंड डेला लिहितो, कारण काल घडलंय आणि आपण आज सांगतोय. असंच असतं ना न्यूजमध्ये की काल घडलेलं असतं आणि आज पेपरमध्ये छापून येतं. सो त्याच पद्धतीने ही न्यूज घडलेली असणार आहे 5 जूनला. सो आपण इथे तारीख टाकणार आहोत 6 जून. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा हे तुम्ही एक भूमिका बांधणार आहात की ट्री प्लांटेशन म्हणजे एन्व्हायरमेंट डे, म्हणजेच 5 जूनला न्यूज घडलेली आहे आणि 6 जून आता आपण तारीख लिहिणार आहोत. हे सगळं आधी ठरवायचं आहे न्यूज लिहायच्या आधी, सुरुवात करायच्या आधी. हेडलाईन सगळ्यात पहिल्यांदा लिहायची आहे, त्याच्यानंतर लिहायचं आहे हे कुठे घडलं. ठाणे, पुणे, मुंबई, महाबळेश्वर एक्सेट्रा कुठे काही लिहू शकता. मला ठाण्याची स्पेलिंग सोपी वाटली सो मी या ठिकाणी ठाणे घेतले. तुम्ही मुंबई लिहा, सातारा लिहा, सांगली लिहा, कोल्हापूर लिहा, सोलापूर लिहा, व्हॉटएव्हर काही लिहू शकता. असं काही बंधन नाही की तुम्हाला कुठलं नाव लिहायचं आहे, कुठला डिस्ट्रिक्ट लिहायचं आहे, कुठला जिल्हा लिहायचा आहे, असं काही बंधन नाही. तुम्ही कोणताही जिल्हा घेऊ शकता ॲज यू विश. नेक्स्ट तुम्हाला लिहायचे आहे छानसं कॉमा करून तारीख लिहायची आहे आणि ब्रॅकेटमध्ये बाय स्टाफ रिपोर्टर, कारण कुणीतरी ही न्यूज दिली आहे. सो तुम्ही बाय स्टाफ रिपोर्टर लिहू शकता किंवा बाय टाइम्स ऑफ इंडिया, व्हॉट एव्हर काही लिहू शकता या ठिकाणी. असं काही इथे पण काही रूल नाही आहे की काय लिहायचं, फक्त काहीतरी लिहायचं आहे की न्यूज कोणी दिली ते तुम्हाला लिहावं लागेल. किंवा बाय स्टुडंट रिपोर्टर लिहू शकता, बाय स्टाफ रिपोर्टर लिहू शकता, व्हॉट एव्हर. आता त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा असणार आहे पहिला पॅरेग्राफ आणि हे सगळं लिहायचं आहे कारण प्रत्येकाला मार्क्स असतात. सो पहिला पॅरेग्राफ आहे. पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण बेसिकली काय लिहितो की न्यूज कधी घडलेली आहे, वेळ असेल तर वेळ लिहायची आहे, कुठे घडली आहे, शाळेमध्ये असेल, व्हॉट एव्हर जिथे पण असेल. तर या ठिकाणी तुम्हाला शाळेचं नाव पाहायला मिळते. सो तेच नाव मेन्शन करायचं, दुसरं नाव नाही बदलायचं. मग आता ही शाळा कुठे आहे, इथे तुम्ही जे काय डिस्ट्रिक्ट वगैरे जसं पण नाव लिहिलं असेल तिथे ती शाळा आहे. ओके, सो ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं की बेसिकली प्रोग्राम कुठे घडला, कधी घडला, वेळ असेल तर केव्हा घडला, हे तुम्हाला सगळं फर्स्ट पॅरामध्ये मेन्शन करायचं असतं. सो इन ठाणे ऑन 5 जून साने गुरुजी विद्यालय अरेंज्ड ट्री प्लांटेशन प्रोग्राम. हे सगळं तुम्हाला पॅसिव्ह पास्ट टेन्समध्येच लिहायचं आहे. इथे कुठेही प्रेझेंट टेन्स नाही वापरणार अंटिल अँड अनलेस ते युनिव्हर्सल ट्रूथ असल्याशिवाय, म्हणजेच जसं की ते कालबाधित सत्य असल्याशिवाय तुम्हाला इतर कुठेही प्रेझेंट टेन्स नाही वापरायचे. सगळं पास्टमध्ये लिहायचं आहे आणि पॅसिव्हमध्ये लिहायचं आहे. ओके, सो हे झालं इथपर्यंत की बेसिकली ट्री प्लांटेशन प्रोग्राम अरेंज केला होता साने गुरुजी विद्यालयाने, हे आपण सांगितलं. कधी केला होता, 5 जूनला, तारीख मेन्शन करायची आहे आणि कुठे केला होता, ठाण्यामध्ये केला होता. हे इथे नाही लिहिलं तरी पण चालेल, कारण ऑलरेडी ते आपण लिहितोय, पण तुम्ही पुन्हा लिहिलं तरी पण नो प्रॉब्लेम. ओके, सो कशासाठी ट्री प्लांटेशन प्रोग्राम अरेंज केला, काहीतरी ऑकेजन असेल किंवा ओकेजन तुम्हाला नाही आठवलं, तुम्ही नाही लिहिलं तरी पण काहीच फरक पडणार नाहीये. हे फक्त जस्ट एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, कारण तुम्हाला जर एवढं मोठं न्यूज एवढा मोठा रिपोर्ट लिहायचा आहे तर काहीतरी अजून मिरच मसाला पण लावता आला पाहिजे. त्यासाठी मी फक्त या ठिकाणी एन्व्हायरमेंटल डे आहे असं मेन्शन केलंय. ओके, तुम्हाला जर एखादं ओकेजन त्या
क्वेश्चननुसार नसेल आठवत तुम्ही नाही मेन्शन केलं तरी पण चालणार आहे. असं काही गरजेचं नाही आहे की न्यूज रिपोर्ट नेहमी चांगल्या बातमीचं असेल. काही वेळेस न्यूज रिपोर्ट ॲक्सिडेंट झाला किंवा कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे किंवा कुठेतरी खूप मोठी ट्रॅजेडी काहीतरी घडलेली आहे, कुठेतरी असं काहीतरी भयानक काहीतरी घडलंय किंवा लियोपर्ड आलेला आहे आणि त्याने 3-4 लोकांना किल केलंय त्यांना, किंवा एका दुसऱ्या जणांचं स्विमिंग करताना ते पोहून गेलेले त्या पाण्यामध्ये, असं पण काही पण न्यूजमध्ये येऊ शकतं. सो जर ओकेजन असेल प्रत्येक वेळी असं काही कंपल्सरी नाही आहे. जर ओकेजन नसेल तर तुम्ही ती गोष्ट जी काही घडली असेल, जी काही ट्रॅजेडी घडली असेल ती तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. ते आपण शेवटी पाहूया. आधी आपण एक न्यूज पाहूया, मग तुम्हाला थोडीशी आयडिया येईल आणि मग आपण बाकीचे कसं लिहिलं जाऊ शकतं ते आपण पाहणार आहोत. सो इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता हा प्रोग्राम कुठून कुठपर्यंत म्हणजे कधीपासून कधीपर्यंत होता, तर सकाळी 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत. हे एवढं सगळं डिटेलमध्ये यासाठी लिहायचंय की एकतर हे आपण न्यूज बऱ्याचदा तुम्ही पाहिले असतील किंवा ऐकले असतील किंवा वाचले असतील, तर त्या ठिकाणी पण वेळ मोस्टली सांगितला जातो. तुम्ही लिहायचं राहिलं किंवा विसरला तर काही फरक पडत नाही. फक्त एवढंच की पॅराग्राफ थोडासा मोठा होतो, सो त्याच्यामुळे थोडासा मोठं लिहिल्यासारखं वाटतं. बट हे त्याच्यामध्ये ऍक्च्युअल इम्पॉर्टंट मोठं असलं पाहिजे. उगाच काही लिहायचं नाही आहे, कारण न्यूज रिपोर्ट हा प्रॉपर असला पाहिजे. कारण तशाच पद्धतीचे न्यूज आपण वाचतो ऐकतो, सो तेच तुम्हाला या पेपरमध्येही लिहायचं आहे. ओके. सो वॉज हेल्ड ऑन द प्लेग्राउंड ऑफ द स्कूल. आता ऑब्विसली ट्री प्लांटेशन आहे तर हॉलमध्ये किंवा क्लासरूममध्ये नाही होणार, प्लेग्राउंडमध्येच होणार. सो ते पण तुम्हाला मेन्शन करायचंय. मेनी स्टुडंट्स वर पार्टिसिपेटेड इन दिस प्रोग्राम अलॉंग विथ देअर पेरेंट्स. सो आता तुम्ही या ठिकाणी असं पण मेन्शन करताय की पेरेंट्स पण आले होते. स्टुडंट्स तर ऑब्विसली स्कूलमध्ये आहे तर स्टुडंट्स असणारच, पण आता आपण असं कसं लिहिणार ना की स्टुडंट्स फक्त पार्टिसिपेट झाले, मग ती ओळ जर लिहायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पेरेंट्स पण होते असं पण एक छोटंसं तुम्ही ऍड करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके. आणि ऑब्विसली टीचर तर असणारच आहे, स्कूल आहे त्याच्यामुळे. सो तुम्ही टीचर्स होते असं नाही मेन्शन केलं तरी पण चालणार आहे. आता सेकंड पॅरेग्राफ. सेकंड पॅरेग्राफमध्ये ती प्रोसेस कशी होती किंवा तो जो समारंभ आहे तो कसा घडला ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा कोण आलं, कोणी भाषण दिलं असेल तर ते भाषण दिलं, त्या भाषणामध्ये चीफ गेस्टने काय सांगितलं, चीफ गेस्ट नंतर प्रिन्सिपलने भाषण दिलं असेल त्यांनी काय सांगितलं, त्याच्यानंतर ट्री प्लांट केलं पाहिजे याच्याबद्दल काय सांगितलं का, किंवा आम्ही ट्री प्लांट केल्यानंतर ते जगवणार पण त्यांचं पोषण पण करणार अशी काही प्लेज वगैरे घेतली का, हे सगळं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज्ड टू अवेअर पीपल अँड टेल देम द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशन. हा प्रोग्राम का घेतला असेल असं उगाच तर नाही. ट्री प्लांटेशन जर आपण करतोय तर त्याचं काहीतरी महत्व आहे आणि ते महत्व लोकांना पटवून दिलं पाहिजे, किंवा ट्री प्लांटेशन किती इम्पॉर्टंट आहे हे लोकांना कळलं पाहिजे, त्याच्याबद्दल अवेअरनेस स्प्रेड झालं पाहिजे, यासाठी ट्री प्लांटेशन प्रोग्राम अरेंज केला जातोय. सिम्पल. हे जर तुम्हाला इतर कुठल्या विषयावरती दिलं तुम्हाला त्या ठिकाणी पण ते ओकेजन असण्यामागे काहीतरी इम्पॉर्टन्स असलं पाहिजे, काहीतरी उद्दिष्ट असलं पाहिजे, हे तुम्हाला मेन्शन करायचंय. नेक्स्ट आहे एव्हरीबडी वॉज एक्साइटेड फॉर दिस प्रोजेक्ट. ऑब्विसली सगळे एक्साइटेड असणार, सो तुम्हाला ते मेन्शन करायचंय. मिस्टर संजय पाटील दी ऑफिसर ऑफ ठाणे फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉज द चीफ गेस्ट ऑफ द प्रोग्राम. आता या ठिकाणी ऑब्विसली ट्री प्लांटेशन आहे, सो फॉरेस्ट डिपार्टमेंटचं कोणीतरी येणार असेल तर तुम्ही ते मेन्शन करू शकता, त्यांचं नाव मेन्शन करू शकता, किंवा नाव जर नसेल आठवत आहे त्यावेळी तर तुम्ही त्या ठिकाणी काही रँडमली कुठलं पण नाव घेऊ शकता, कारण ही सगळी नावं तुम्हाला एक्झाम सॉरी क्वेश्चन पेपरमध्ये दिली असतीलच असं काही नाही. हे सगळं तुम्हाला स्वतःहूनच डेव्हलप करायचं आहे आणि लिहायचं आहे. ओके. सो आता हे सगळं तुम्ही लिहिणार आहात. नेक्स्ट आहे आता मी जर इथे ठाणे मेन्शन केले तर ऑब्विसली मला ठाण्याचेच फॉरेस्ट डिपार्टमेंट मोस्टली लिहिलं गेलं पाहिजे, कारण तुम्ही इतर कुठलं शक्यतो लिहू शकत नाही, सो ठाणेचेच लिहायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एकूण होते चीफ गेस्ट होते या प्रोग्रामचे. द फॉरेस्ट डिपार्टमेंट सप्लाइड व्हेरियस सॅपलिंग्स टू दी स्कूल. आता हे सगळे जे सॅपलिंग्स आपण लावणार आहोत शाळेमध्ये ते कुठून आले, कारण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जर आपण ट्रीज प्लांट करणार आहोत तर त्याचे सॅपलिंग्स पण पाहिजेत, मग ते कुठून आले, या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी दिलेले आहेत. सो ते फॉरेस्ट डिपार्टमेंटनी दिलेले आहेत तर आपण त्यांच्या चीफ गेस्टला पण बोलवायला पाहिजे. सो आधी आपण चीफ गेस्ट आलेत असं लिहिणार, आणि हे जे सगळे सॅपलिंग्स आहेत तर ते फॉरेस्ट डिपार्टमेंटनेच आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत किंवा त्या स्कूलला प्रोव्हाइड केलेले आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. अगेन तुम्हाला न्यूज लिहित असताना कधीही मी पाहिलं, मला दिसलं किंवा मी असं केलं असं लिहायचं नाही आहे. कुठेही आय मीचा वापर नाही करायचंय, कारण तुम्ही न्यूज जेव्हा लिहिताय तेव्हा तुम्ही एक रिपोर्टर आहात, तुम्ही त्या प्रोग्राममध्ये सामील नाही आहात, तुम्ही फक्त तिथे काय घडलं हे सांगताय. सो त्याच्यामुळे कुठेही मला असं दिसलं, मला असं वाटतंय, मी असं केलं किंवा माझ्याकडून असं झालं हे तुम्हाला कुठेही मेन्शन नाही करायचंय. आणि अगेन त्या ठिकाणी तुम्हाला असं काही नाही लिहायचंय की ज्याच्यामुळे समाजामध्ये वाद निर्माण होतील किंवा कुठेतरी कुठलेही रिलीजियस तुम्हाला तिथे कुठलेही स्टेटमेंट्स नाही वापरायचेत. जे काही लिहायचंय ते मुद्देसूद असलं पाहिजे, मुद्द्याला अनुसरून असलं पाहिजे, आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही लिहिणार असाल तर ते त्या मुद्द्याशीच निगडीत असायला पाहिजे, इतर वाद वगैरे निर्माण होतील असं कोणतेही स्टेटमेंट नाही करायचंय. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सो सॅपलिंग्स आपल्याला मिळालेले आहेत. नेक्स्ट आहे मिस्टर जाधव द प्रिन्सिपल ऑफ स्कूल थँक द फॉरेस्ट डिपार्टमेंट इन हिज स्पीच. आता सॅपलिंग्स दिल्यामुळे जे प्रिन्सिपल आहेत त्या स्कूलचे
काय नाव होतं, साने गुरुजी स्कूलचे. सो त्यांनी काय केलं, त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला आभार व्यक्त केले त्यांचे, त्यांना थँक केलं किंवा ग्रेटफुल होते ते त्यांच्यासाठी, हे त्यांनी त्यांच्या स्पीचमधून दाखवून दिलं. मिस्टर पाटील टोल्ड दॅट ह्युमन एक्झिस्टन्स इज ओनली पॉसिबल ड्यू टू एक्झिस्टन्स ऑफ नेचर, हेन्स वी ऑल शूड कन्झर्व एन्व्हायरमेंट. हे तुम्हाला सायन्समध्ये चॅप्टर नंबर 4 हे वाक्य पाहायला मिळेल, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये. सो तेच वाक्य मी तिथून उचलून इथे लिहिलेलं आहे की ह्युमॅनचं एक्झिस्टन्स किंवा पॉसिबल आहे जेव्हा एन्व्हायरमेंट असेल. सो हे खूप चांगली गोष्ट त्यांनी त्यांच्या स्पीचमधून सांगितली, असं तुम्ही मेन्शन करू शकता सिम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आणि त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे, ट्रीज प्लांट केले पाहिजेत, कारण ट्रीज नसतील तर आपण नाही आहोत. सो या ठिकाणी अजून एक दुसरा पॅरेग्राफ मी संपवला. आता हे किती लिहायचं हे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेनच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, थर्ड पॅरेग्राफ मध्ये काय केलं, आता हे सगळं स्पीच बद्दल झालं, आता ऍक्च्युअल ट्री प्लांटेशन करायचं आहे ना अजून. सो ते आता आपण थर्ड पॅरेग्राफ मध्ये मेन्शन करूया. ही आफ्टर दिस स्पीच, आता हे सगळे स्पीच झाल्यानंतर, सॅपलिंग्स वर डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल दी स्टुडंट्स, ऑल दी स्टुडंट्स, असं जर मध्ये चुकलं तर त्याला गिरगिट कला नाही करायचं आहे, फक्त तुम्ही एक छोटीशी रेष ड्रॉ करू शकता किंवा याला असं थोडस एक मी छोटीशी लाईन ड्रॉ केलेली आहे असं करू शकता. द वृक्षदिंडी वॉज अरेंज्ड फ्रॉम वर्तकनगर टू शास्त्री नगर. सो कुठलीही रँडमली नगराचे नावं लिहायचे आहेत की वर्तकनगर पासून शास्त्री नगरपर्यंत वृक्षदिंडी अरेंज केली होती. तुम्ही मराठी शब्द वापरले तरी पण काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण वृक्षदिंडीला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करा मग ते लिहा, त्यापेक्षा तुम्ही मराठी पण वापरू शकता, नो प्रॉब्लेम. पण मराठीमध्ये नाही लिहायचं, ते इंग्लिशमध्येच लिहायचं आहे, आणि तो एक मेन शब्द आहे. सो मी याला इथे छानशे 2 दिलेले आहेत, इन्वर्टेड कॉमा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, एव्हरी वन वॉज इन ग्रेट इंथुझियाझम, सगळे खूप उत्साही होते. मग अशी आपण सांगितलं सगळे एक्साइटेड होते, आता आपण सांगतोय सगळे खूप उत्साहामध्ये आहेत, म्हणजे तेच वाक्य आहे, फक्त आपण त्याला फिरवले असं पण तुम्ही करू शकता. सम सॅपलिंग्स वर डिस्ट्रीब्युटेड अमंग द नियर बाय रेसिडेन्शियल पीपल, आता ऑब्विसली आजूबाजूला काही लोक पण राहत असणार आहेत, सो आपण त्यांना पण काही सॅपलिंग्स दिले की जेणेकरून ते पण त्यांच्या घरासमोर किंवा कुठेतरी प्लांट करतील. ओके, नेक्स्ट आहे, मेनी अवेअरनेस स्लोगन्स वर गिव्हन बाय स्टुडंट्स. ऑब्विसली तुम्ही दिंडी जेव्हा जाते तेव्हा पाहिलं असेल की त्या ठिकाणी स्लोगन्स पण दिले जातात की झाडे लावा झाडे वाचवा जे असतील ते. सो मेनी स्टुडंट्सने काय केलं, त्या ठिकाणी स्लोगन्स पण दिलेले होते दिले. नेक्स्ट आहे, देन ऑल दी स्टुडंट्स केम टू द स्कूल अँड प्लांटेड दी सॅपलिंग्स अराउंड दी ग्राउंड, या ठिकाणी फुलस्टॉप आहे. सो त्याच्यानंतर सगळे स्टुडंट्स दिंडी झाली या नगरपासून त्या नगरपर्यंत, नंतर ते सगळे स्कूलमध्ये आले, ग्राउंडवरती आले, आणि ग्राउंडवरती आल्यानंतर ते सगळे त्या ठिकाणी त्यांनी जे सॅपलिंग्स होते ते सगळे त्यांनी तिथे प्लांट केले. स्टुडंट्स अँड देअर पॅरेंट्स वर व्हेरी हॅपी. अगेन मी या ठिकाणी सेम स्टेटमेंट घेतले बट त्याची रचना चेंज केली आहे. मग अशी ते उत्साही होते, त्याच्या आधी ते एक्साइटेड होते, आता ते हॅपी आहेत. सो अर्थ तोच आहे, फक्त चेंज करून घेतलेला आहे आणि योग्य ठिकाणी ते आलं पाहिजे. नेक्स्ट आहे, मिसेस मीनाक्षी मॅडम डिलिव्हर्ड अ प्लेज अँड स्टुडंट्स टूक ओथ. ओथ म्हणजे काय, शपथ घेतली. तुम्हाला जर नाही आठवलं तुम्ही प्लेज पण लिहू शकता. टू नर्चर दी प्लांटेड सॅपलिंग्स अँड ट्रीट देम ॲज देअर फ्रेंड्स. सो मीनाक्षी मॅम यांनी काय केली, शपथ घेतलेली आहे, म्हणजे सगळ्या स्टुडंट्ससोबत शपथ घेतलेली आहे ट्रीज प्लांट करून झाल्यानंतर, की हे जे सॅपलिंग्स आम्ही प्लांट केलेले आहेत त्यांची आम्ही काळजी पण घेऊ, त्यांना आम्ही नर्चर पण करू, म्हणजे योग्य पालन पोषण पण करू, आणि आमच्या फ्रेंड्सप्रमाणे आम्ही त्यांना जपणार आहोत. कारण ऑब्विसली फक्त झाडं लावून उपयोग नाही आहे, तर त्यांची काळजी पण घेतली गेली पाहिजे. सो तो एक मेसेज तुम्ही यामधून देणार आहात. नेक्स्ट आहे, द प्रोग्राम वॉज विंडेड बाय दी द प्रोग्राम वॉज विंडेड बाय द नॅशनल एन्थेम. आणि मग प्रोग्राम संपला कशाने, नॅशनल एन्थेमने संपला, विषय एवढंच लिहायचं असतं. आता हे किती लिहायचं आहे, तर तुमचं जे आन्सरशीट असेल त्याचं एक पूर्ण पुढचं पान आणि मागे अर्ध किंवा मागे 3/4 पर्यंत तुम्ही लिहू शकता. ओके, सो बेसिकली हे तर झालं की एखादं चांगलं ओकेजन असेल तर, सपोज की एखादी ट्रॅजेडी आहे तर मग काय लिहायचं, सपोज की कुठेतरी इथे ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती लिहायचं आहे न्यूज रिपोर्ट. सुरुवातीला हेडलाईन तुम्हाला ऑलरेडी दिली असेल तुमच्या पेपरमध्ये, कारण हेडलाईनवरूनच तुम्हाला न्यूज लिहायला येतं, तर तुम्हाला हेडलाईन ती आहे अशी कॅपिटल लेटर्समध्ये लिहायची आहे, तिला छान चौकट करायची आहे. नेक्स्ट तुम्हाला जर सांगितलं असेल की मुंबईमध्ये ऍक्सिडेंट झालाय, पुण्यामध्ये झालाय, कुठे झालेला आहे, तर ते ठिकाण तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. ऍक्सिडेंट कधी झालाय तारीख दिली असेल तर तुम्ही ती तारीख वापरायची आहे, नसेल दिली तारीख तर तुम्ही मनाने कोणतीही तारीख लिहू शकता, फक्त फ्युचरमध्ये लिहा किंवा तुमचा पेपर ज्या दिवशी असेल त्याच्या आसपासची लिहा, जास्त पण लांबची नको, आणि 2022 लिहा. त्याच्यामुळे जर तुम्ही तीच लिहिणार असाल तर या ठिकाणी साल वगैरे लिहायची गरज नाही, लिहिणार असाल तरी पण काहीच प्रॉब्लेम नाहीये, साल लिहिलं तरी पण चालेल, नाही लिहिलं तरी पण चालेल. अगेन बाय स्टाफ रिपोर्टर. आता तुम्ही या ठिकाणी स्टुडंट रिपोर्टर नाही लिहू शकत, कारण ऍक्सिडेंटच्या ठिकाणी स्टुडंट नाही जाणार आहे. या स्कूलशी निगडीत जर एखादी न्यूज असेल तर तुम्ही स्टुडंट लिहू शकता. ओके, अगेन अजून एक गोष्ट सांगायची राहिली, हेडलाईनमध्ये तुम्ही प्रेझेंट टेन्स वापरणार आहात, सिम्पल प्रेझेंट, आणि पूर्ण न्यूजमध्ये पास्ट टेन्सच वापरायचा आहे. ओके, सो ट्रॅजेडी झाली असेल तर तुम्ही ठिकाण लिहिणार आहात, वेळ तारीख वार जे पण असेल ते लिहायचं आहे, वार नाही लिहित आपण. नेक्स्ट आहे, ट्रॅजेडी कुठे घडलेली आहे तेच ठिकाण तुम्ही पुन्हा एकदा मेन्शन करणार आहात, की या रोडवरती रात्री सकाळी दुपारी जे पण टायमिंग असेल त्या टायमिंगला ट्रॅजेडी घडली, तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. आणि त्या ट्रॅजेडीमध्ये काही इंजुरी झाली असेल 2-3 लोकांना, तर ती 2-3 लोकांना इंजुरी झाली, बस हे येणार आहे फर्स्ट पॅरेग्राफमध्ये.
नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं आहे तुम्हाला, ती इंजुरी कशी झाली. मग सपोज एक ट्रक आला असेल, त्याने मोटरबाईकला उडवलं, किंवा खाली पाणी सांडलं होतं, ऑइल सांडलं होतं, किंवा पावसाळ्याचे दिवस असेल तर पाणी होतं आणि पाण्यामुळे ट्रक स्लिप झाला. तुम्ही असं घेऊ शकता की एखादा ट्रक ड्रायव्हर ड्रंक होता, म्हणजे त्याने थोडंसं अल्कोहोल किंवा दारू वगैरे पिलेली होती आणि त्याच्यामुळे ट्रॅजेडी झाली. सो तुम्ही खाली मेसेजही देऊ शकता की डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह, हा मेसेज तुम्ही त्या न्यूजमधून तुमच्या देऊ शकता. ओके, असं मेसेज म्हणून असं लिहायचं नाही. जसं की आपण या ठिकाणी कसं बोलता बोलता मेसेज दिला, तर त्याच पद्धतीने तुम्ही न्यूज लिहिता लिहिता शेवटी मेसेज देऊ शकता की डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह, की त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या लोकांचं हानी होते किंवा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतोय. सो तुम्ही त्याच्यामध्ये सगळं मेन्शन करू शकता. अगेन थर्ड पॅरेग्राफमध्ये तुम्हाला मग तिथे जे लोक जमलेले होते त्यांनी त्या इंजुअर्ड पीपल हॉस्पिटलमध्ये वगैरे लिहिलं हे सांगू शकता. आणि एंड तुम्ही करू शकता की अशा पद्धतीने जर सपोज खड्ड्यामुळे ऍक्सिडेंट झाला असेल तर खड्डे सरकारने भरले वगैरे पाहिजेत, हे तुम्ही एंडला मेन्शन करू शकता. ओके, अगेन कुठेही वल्नरेबल लँग्वेज म्हणजे वाईट वगैरे भाषा वापरायची नाहीये. सगळं जे लिहायचं आहे ते तुम्हाला एकदम प्रॉपर इंग्लिशमध्ये आणि छान इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही न्यूज लिहिणार आहात. अगेन जर दुसरं एखादं काही आलं तर अगेन जर वॅक्सिनचं म्हणजे वॅक्सिन सध्या वॅक्सिनेशन कॅम्पेन सुरू आहेत तर मग त्याच्याबद्दल जर न्यूज आली तर तुम्ही कसं लिहू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा तर हेडिंग तुम्हाला पेपरमध्ये असेलच तीच तुम्हाला कॉपी पेस्ट करायची आहे आणि हेडिंग लिहिली की तुम्हाला छान मार्क्स मिळतात. फक्त हेडिंग जरा अट्रॅक्टिव्ह ठेवा, म्हणजे आहे तेच लिहायचे आहे बट चांगले लिहा, हेडिंगमध्ये चुका करू नका, कारण त्याच्यामुळेच आपल्याला पुढे बातमी वाचायची का नाही हे कळतं. कारण तुम्ही जर बऱ्याचदा पाहिलं तर आपण सुद्धा वाचताना आधी हेडिंग वाचतो बातमीची आणि इंटरेस्टेड असेल तरच बातमी वाचा, नाही तर सोड्या कशाला वाचायचं असं काहीतरी होतं. सो दॅट्स वाय हेडिंग खूप छान लिहा. कलरफुल पेन्स अजिबात नाही वापरायचे, छान म्हणजे तुम्हाला आहे त्याच पेनने लिहायचं आहे, फक्त थोडंसं त्याला बॉक्स करा छान, ते कॅपिटल लिहा, चुका करू नका, बस याला म्हणतात छान. आता नेक्स्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठे ते कॅम्पेन घेतलं हे लिहायचं आहे. एखाद्या कुठेतरी गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी घेतलं असेल किंवा गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये घेतलं असेल, मग ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. स्कूल कुठे होती, काय होती, किती वाजल्यापासून किती वाजल्यापर्यंत घेतलं. अगेन एज ग्रुप काय होता, 15 to किती होता, की मधला एज ग्रुप होता, कुठला एज ग्रुप होता, ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. हे झालं फर्स्ट पॅरेग्राफमध्ये. नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये मग कोणी आलं होतं का, एखादे मोठे प्रसिद्ध डॉक्टर वगैरे आले असतील की अवेअरनेस सांगण्यासाठी कोरोनाबद्दल वगैरे किंवा कोविडबद्दल वगैरे. सो ते तुम्हाला नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये मेन्शन करायचं आहे. आता अवेअरनेस सांगितल्यानंतर त्यांनी लोकांना एनकरेज केलं की तुम्ही वॅक्सिन घ्या, वॅक्सिन सेफ आहे, व्हॉट एव्हर जे असेल ते तुम्ही अगेन थर्ड पॅरेग्राफमध्ये मेन्शन करू शकता किंवा सेकंडमध्येच मेन्शन करू शकता. मग थर्डमध्ये लाईन वाईज कसं लोकांना वॅक्सिन दिलं किंवा त्या ठिकाणी सगळे सेफ्टी मेजर्स जे होते म्हणजे सॅनिटायझर, मास्क वगैरे सगळं फॉलो केलं गेलं होतं. अगेन सोशल डिस्टन्सिंग ठेवलं होतं पेशंट्समध्ये, सो हे सॉरी पेशंट्स नाही जे वॅक्सिन घ्यायला आलेले आहेत त्यांच्यामध्ये. सो ते तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. अगेन एंडिंगला तुम्ही असं सांगू शकता की सगळ्यांनी वॅक्सिन घेतलं पाहिजे, हे तुम्ही एक सोशल मेसेज पण खाली देऊ शकता. आणि मग हा जो प्रोग्राम होता वॅक्सिनेशनचा तो संध्याकाळी साधारणतः 4-5 संपला आणि हे पण तुम्ही मेन्शन करू शकता. अगेन तुम्ही याच्यामध्ये जे वॅक्सिन घ्यायला आले होते त्यांना पॅरासिटामॉलचे मेडिसिन्स ऑफर केले होते किंवा मेडिसिन्स दिले होते, हे तुम्ही सांगू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की त्यांना अजून काहीतरी एक एनर्जी ड्रिंक वगैरे ऑफर केलं असेल तर ते पण तुम्ही याच्यामध्ये मेन्शन करू शकता. सो हे झालं काय कोविडबद्दल. आता रिसेंटली जे विषय चालू आहे त्याच्यानुसार आलं तर असं येऊ शकतं. अगेन तुम्हाला जर एखादं कुठे दुसरं एखादं ऑकेजन असेल, फॉर एक्झाम्पल प्राईस डिस्ट्रीब्युशन सेरेमनी वगैरे असेल, तर मग तिथे तुम्ही अगेन लिहिणार आहात की प्राईस डिस्ट्रीब्युशन झालं वगैरे जे असेल ते टायटल लिहायचं आहे. कुठल्या स्कूलमध्ये झालं ते त्याच्यामध्ये दिलं असेलच, नसेल दिलं तर मनाने कुठल्याही शाळेचं नाव तयार करायचं आहे आणि लिहायचं आहे. ओके, अगेन तुम्हाला या ठिकाणी प्राईस डिस्ट्रीब्युशन कधीपासून कधीपर्यंत होतं म्हणजे टायमिंग लिहायचं आहे, वार लिहायचा सॉरी वार नाही काय असतं दिनांक लिहायचे आहे, दिनांकानंतर ते शाळेच्या हॉलमध्ये होतं का प्लेग्राऊंडमध्ये होतं की कुठे होतं ते मेन्शन करायचंय. ते झाल्यानंतर नेक्स्ट तुम्हाला मग कोण चीफ गेस्ट आले होते त्यांनी काय भाषण दिलं, मग त्याआधी सरस्वती वंदनं होते किंवा सरस्वतीचं प्रेयर केली ते लिहायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे त्या चीफ गेस्टचं स्वागत केलं किंवा वेलकम केलं, वेलकम सॉन्ग म्हटलं तर ते तुम्हाला लिहायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मग त्या लोकांनी छान छान स्पीचेस दिले ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. मग प्रिन्सिपलने पूर्ण जे कुठले प्रिन्सिपल असेल त्यांचं नाव प्रत्येकाचं नाव मेन्शन करा, कारण आपण न्यूजमध्ये पाहतो की प्रत्येकाचं नाव असतं. सो काही पण रँडमली प्रत्येकाचं नाव तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करणार आहात. आणि इंग्लिशमध्ये नाव लिहिण्याच्या आधी तुम्हाला मिस्टर मिसेस जे पण असेल ते शक्यतो मेन्शन करा. ओके, सो ते झाल्यानंतर नेक्स्ट तुम्हाला मग त्यांचं स्पीच झाल्यानंतर मग त्यांनी स्कूलचा एक छान असा म्हणजे एक पूर्ण इयरमध्ये परफॉर्मन्स कसा होता हे त्यांनी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं. आणि मग त्याच्यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन झालं, सगळ्यांना प्राईज मिळाले, सगळे खूप एक्सायटेड होते, सगळे खूप हॅपी होते आणि संपला कार्यक्रम नॅशनल अँथेमने, विषय संपला एवढंच लिहायचं असतं. सो इन दिस वे तुम्ही न्यूज रिपोर्ट लिहिणार आहात. आय होप की तुम्हाला बरीचशी आयडिया आली असेल आणि कुठले कुठले विषय मे बी येऊ शकतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये सेटेला साजिबत नाहीये, मी जस्ट एक तुम्हाला आयडिया दिली की असे विषय आले तर असं लिहायचं आहे. तुम्ही याच्यानुसार तुमचं जे काही न्यूज रिपोर्ट असेल तर ते तुम्ही बदलू शकता.
अगेन ब्लड डोनेशनवरती मोस्टली न्यूज विचारले जातात, तर सेम तुम्हाला तेच करायचं आहे. ब्लड डोनेशनची हेडलाईन द्यायची आहे, कुठे ब्लड डोनेशन घेतलं, कधीपासून म्हणजे किती वाजल्यापासून किती वाजल्यापर्यंत होतं, कोणत्या स्कूलमध्ये होतं की कुठे ग्राउंडवरती होतं, कुठे हॉस्पिटलमध्ये होतं, ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. मग त्याच्यानंतर ब्लड डोनेशन, ऑब्व्हियसली ब्लड डोनेशन आहे तर डॉक्टर येणार आहेत. मग या ठिकाणी एक खूप चांगले प्रसिद्ध डॉक्टर होते मस्त, त्यांची तुम्हाला डिग्री माहिती असेल तर डिग्री लिहायची आहे, नसेल माहिती तर काय गरज नाही आहे. सो ते खूप छान प्रसिद्ध असे डॉक्टर होते, ते आलेले आहेत आणि त्या डॉक्टरनी लोकांना एन्करेज केलं की तुम्ही ब्लड डोनेट केलं पाहिजे, हेच ब्लड आपण इंजुरी झालेल्या लोकांना वापरू शकतो, त्यांची लाईफ आपण सेव्ह करू शकतो. सो ते तुम्ही नेक्स्ट पॅरामध्ये मेन्शन करणार आहात. मग बऱ्याच जणांनी ब्लड डोनेट केलं, बऱ्याच जणांना खूप छान वाटलं ब्लड डोनेट करून. नेक्स्ट त्यांना एक एनर्जी ड्रिंक दिला, ऍपल दिला, व्हॉटेवर असं काहीतरी दिलं लिहायचं आहे. आणि नेक्स्ट मग ब्लड डोनेट केलं पाहिजे कारण त्याच्यामुळे अनेक लोकांना नवीन लाईफ मिळू शकते, हे तुम्ही खाली मेन्शन करणार आहात आणि संपलं. ओके, हे मी थोडक्यात सांगितलं, तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही न्यूज लिहिणार आहात. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एखादा न्यूज रिपोर्ट सॅम्पल मी टेलिग्रामवरती अपलोड करेन, सो तुम्ही त्यातून पण चेकआउट करू शकता, कारण या ठिकाणी मी एकच दाखवलेला आहे. सो अजून एखादं दुसरं मला मिळालं तर मी टेलिग्रामवरती अपलोड करेन व्हिडिओ नंतर. सो टेलिग्रामची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टाटा, बेस्ट ऑफ लक.